नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर महादेव जगताप। शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सुखद माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून शीट आणि नेट परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात या अनुषंगाने सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आपल्याला या सराव प्रश्नपत्रिका आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नये। विद्यार्थी मित्रांनो, संदर्भ पुस्तकापैकी काही पुस्तकं वाचण्यासाठी मी आवर्जून तुम्हाला सांगेन, ज्याच्यामध्ये मी काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या पुस्तकांची नावं सांगितली, ज्याच्यामध्ये प्रदक्षिणाचे दोन खंड असतील, संक्षिप्त मराठी वाङ्मय कोशचे काही तीन खंड असतील, किंवा संज्ञा संकल्पना कोशसारखे दोन खंड असतील। आपल्याकडे हे जर उपलब्ध असेल तर बाकीचे पुस्तकं त्या ठिकाणी वाचण्याची आवश्यकता तेवढी भासत नाही। परंतु मराठीचा एक अभ्यासक म्हणून आपण जास्तीत जास्त कशी पुस्तकं वाचता येतील ते आपण पाहावं। परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी आपणापर्यंत जास्तीत जास्त महत्त्वपूर्ण माहिती कशी देता येईल ते पाहण्याचा नक्कीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न असतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे। शैली विज्ञानातील बऱ्याचशा संकल्पना पुढीलपैकी कोणत्या विज्ञानाशी संबंधित आहेत? तर शैली विज्ञानातील बऱ्याचशा या संकल्पना ज्या आहेत त्या जीव विज्ञान याच्याशी संबंधित असलेल्या आपल्याला सांगता येतात। याच्यामध्ये पदार्थ विज्ञान असेल, भाषा विज्ञान असेल किंवा मनोविज्ञान असेल, या संकल्पना ज्या आहेत त्या चुकीच्या असून जीवविज्ञान ही संकल्पना, शैली विज्ञानची बऱ्याचशा संकल्पना त्या जीवविज्ञानाशी संबंधित असल्याचं आपल्याला सांगता येतं। पुढील प्रश्न, प्रतिभा साधन, प्रतिभा विलास, लघुकथा, मंत्र आणि तंत्र या तीन ग्रंथापैकी कोणत्या ग्रंथाचे लेखक नाशी फडके हे आहेत? तर या ठिकाणी दुसरा आणि तिसरा हे चूक आहे, पहिला आणि तिसरा हेही चूक आहे, पहिला आणि दुसरा हेही चूक आहे। त्याचं कारण असं, प्रतिभा साधन, प्रतिभा विलास आणि लघुकथा, मंत्र आणि तंत्र सर्व ग्रंथाचे लेखक या ठिकाणी नाशी फडके आहेत त्यांच्या नावावर हे वरील सर्व ग्रंथ असल्याचं आपल्याला सांगता येतं। विद्यार्थी मित्रांनो, हे ग्रंथ आणि नाशी फडके यांची एकूण ग्रंथ संपदा पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नाशी फडके या नावानं व्हिडिओ सर्च करावा। त्या नाशी फडकेंची एकूण ग्रंथावली समीक्षात्मक लेखन हे एकूण बाबीमध्ये मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तोही अभ्यासावा। त्याचं कारण असं, याच्यानंतर जर तुम्हाला यांच्यावर प्रश्न आला तर तुम्ही तो अतिशय सखोल आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण माहिती असेल तर तुम्ही ते अचूकपणे उत्तर देऊ शकता। पुढचा प्रश्न, कोलरिजने कोणत्या दोन प्रकारच्या कल्पनाशक्ती मानल्या आहेत? याच्यामध्ये कोलरिजने प्रायमरी इमॅजिनेशन व सेकंडरी इमॅजिनेशन या दोन ज्या कल्पनाशक्ती आहेत, दोन प्रकारच्या कल्पनाशक्ती मानल्याला आपल्याला सांग। याच्यामध्ये ऑर्डिनरी इमॅजिनेशन किंवा पोएटिक इमॅजिनेशन हे चूक आहे, इंडिव्हिज्युअल इमॅजिनेशन किंवा युनिव्हर्सल इमॅजिनेशन हेही चूक आहे, आणि स्पेसिफिक इमॅजिनेशन व जनरल इमॅजिनेशन हाही भाग या ठिकाणी चुकीचा आहे। परंतु ब हा जो काही पर्याय आहे ज्याच्यामध्ये कोलरिज या दोन प्रकारचा, त्याच्यामध्ये प्रायमरी इमॅजिनेशन आणि सेकंडरी इमॅजिनेशन या दोन प्रकारच्या कल्पनाशक्ती मानताना आपल्याला दिसून येतो। पुढचा प्रश्न, स्त्रीवादी समीक्षा पद्धती फक्त स्त्रियांनी लिहिलेल्या साहित्याची चिकित्सा करते आणि असा निष्कर्ष काढते की स्त्रियांनी निर्माण केलेले सारे साहित्य स्त्रीवादी असतेच असे नाही। वरील विधानातील पूर्वार्ध चुकीचा व उत्तरार्ध बरोबर आहे। बरोबर आहे म्हणजे कसं, स्त्रीवादी समीक्षा पद्धती फक्त स्त्रियांनी लिहिलेल्या साहित्याची चिकित्सा करते असं नाही, तर पुरुषांनी काही स्त्रीवादी साहित्य लिहिलेलं असं त्याचीही चिकित्सा त्या ठिकाणी केली जाते। असा निष्कर्ष काढते की शेवटी काय आहे की स्त्रियांनी निर्माण केलेलं सारं साहित्यही स्त्रीवादी असतेच असं नाही। अगदी बरोबर आहे, कारण की स्त्रियांनी किंवा पुरुषांनी लिहिलेलं काही स्त्रीवादी असू शकतं, अगदी त्याच पद्धतीने स्त्रियांनी काही निर्माण केलेलं जे काही साहित्य आहे तेही त्या ठिकाणी स्त्रीवादी असतंच असं काही नाही। म्हणून या ठिकाणी वरील विधानातील पूर्वार्ध हा चुकीचा असून उत्तरार्ध बरोबर आहे, हा पर्याय बरोबर आहे।
बाकीचे ब विधानातील पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध चुकीचा किंवा वरील विधान पूर्णता बरोबर किंवा वरील विधान पूर्णता चुकीचं अशा पद्धतीचं हे सर्व पर्याय जे आहेत ते बाकीचे पर्याय चुकीचे असून अ नंबरचा पर्याय बरोबर आहे। पुढील प्रश्न, प्रिय वासंती स्नेहपूर्वक नमस्कार असा मायना कोणी कोणाला लिहिलेल्या पत्रात उचित दिसेल? तर मैत्रिणीने किंवा मित्राने मैत्रिणीस किंवा मित्रास लिहिलेले जे काही पत्र आहे त्याच्यामध्ये प्रिय वासंती स्नेहपूर्वक नमस्कार असा मायना त्या ठिकाणी लिहिलेल्या पत्राचं उचित आपल्याला दिसून येईल। आईने मुलीला लिहिलेले पत्र असेल किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेले पत्र असेल किंवा अधिकारी कर्मचारी यांनी लिहिलेले जे काही पत्र असेल तर हे या ठिकाणी चुकीचे श्रीष लिहिलेले पत्र असेल हेही चुकीचे पर्याय आहेत। पुढचा प्रश्न असा आहे की बातमी लेखनाची भाषा कशी असावी, नेमकी बातमी लेखनाची जी काही भाषा आहे ती नेमकी कशी असावी? तर नेमकी सुबोध आणि अर्थपूर्ण त्या ठिकाणी बातमी लेखनाची भाषा असावी, म्हणजे जो अर्थ त्या ठिकाणी गरजेचा आहे तो त्या ठिकाणी निघला पाहिजे की वेगळ्या पद्धतीचा अर्थ त्या ठिकाणी निघता कामा नये, म्हणून बातमी लेखनाची भाषा ही नेमकी सुबोध आणि अर्थपूर्ण असली पाहिजे। संवादात्मक खेळीमेळीची किंवा वापूर्ण नाही, फायदेशीर समतोल किंवा निपक्षपातीपणे नाही, विस्तृत पांडित्यपूर्ण आलिंगकार तर बिलकुलच नाही, म्हणून बातमी लेखनाची जी भाषा आहे ती नेमकी सुबोध आणि अर्थपूर्ण ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे। जाहिरातीच्या प्रभावी मथळ्याचे रहस्य कोणते? तर जाहिरातीच्या प्रभावी मथळ्याचे रहस्य चटकन समजणारा जो काही संदेश आहे हे महत्त्वाचं असतं। भावनात्मकता, नादमयता किंवा विचार करायला प्रेरणा हे बाकीचे पर्याय चुकीचे आहे। जाहिरातीचा मुख्य उद्देश कोणता? तर उत्पादनाविषयी आकर्षण निर्माण करणे हा जाहिरातीचा मुख्य उद्देश असतो। उत्पादनाचे वर्णन करणे, करात सूट मिळवणे, रंजन करणे याच्याहीपेक्षा उत्पादनाविषयी आकर्षण निर्माण करणे हा घटक त्या ठिकाणी मुख्य उद्देश असतो जाहिरातीचा। पुढचा प्रश्न याच्यामध्ये आर्ट्स अँड मॅन, कला आणि माणूस हा ग्रंथ किंवा कला आणि मनुष्य हा जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ कोणाचा आहे? तर बाळ सीताराम मर्डेकर म्हणजे बाशी मर्डेकर यांचा हा ग्रंथ आहे। बाशी मर्डेकरांच्या एकूणच साहित्याविषयी माहिती आपल्या चॅनलवर आहे, ती आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहून घ्यावी। गणेश देवी असतील, एडवर्ड सवेद असतील किंवा हेराल्ड ब्लूमफील्ड असतील हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय बाकीचे चुकीचे असून बाशी मर्डेकर हा पर्याय यांचा ग्रंथ म्हणजेच आर्ट्स अँड मॅन। पुढीलपैकी कोणता कविता संग्रह नारायण सुर्वे यांचा नाही? तर नारायण सुर्वे यांची कोणा कविता संग्रह किंवा यांच्या साहित्याची माहिती आपल्या चॅनलवर आहे। त्यांचे कविता संग्रह म्हणजे ऐसा गाम मी ब्रह्म, जाहीरनामा आणि माझे विद्यापीठ, ज्वाला आणि फुले हा जो काही कविता संग्रह हा त्यांचा नाही। तर आपण ज्वाला आणि फुले हा कविता संग्रह आपल्याला त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या नावावर असल्याचं सांगता येतो, पण तो या ठिकाणी हा जो काही पर्याय आहे तो पर्याय वेगळा आहे आणि म्हणून ज्वाला आणि फुले हा त्या ठिकाणी नारायण सुर्वे यांचा कविता संग्रह नाही, परंतु ऐसा गा मी ब्रह्म, जाहीरनामा, माझे विद्यापीठ हे सर्व कविता संग्रह नारायण सुर्वे यांचे आहेत। काव्यलेखनाची भाषा पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते, ती भावसत्याचे स्पष्टीकरण करते। तर या ठिकाणी पूर्वार्ध चूक आहे, कारण काव्यलेखनाची भाषा पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपाची त्या ठिकाणी असते, तर परंतु ती भावसत्याचे प्रकटन मात्र करते, म्हणून उत्तरार्ध या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता ग्रंथ गद्य ग्रंथ नाही? पहा आता पूजावसर गद्य ग्रंथ आहे, रुद्धीपूर चरित्र हाही गद्य ग्रंथ आहे, स्मृतीस्थळ हाही ग्रंथ गद्य ग्रंथ आहे, परंतु शिशुपाल व हा जो काही ग्रंथ आहे तो गद्य ग्रंथ नाही, पद्य ग्रंथ स्वरूपाचा हा ग्रंथ असलेला आपल्याला सांगता येतो आणि म्हणून हे जे काही सर्व ग्रंथ आहेत हे गद्य ग्रंथ आहेत, परंतु शिशुपालवध हा ग्रंथ त्या ठिकाणी गद्य ग्रंथ नसला। महानुभव साती ग्रंथाचा अभ्यास अतिशय बारकाईने काळजीपूर्वक करावा, त्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याच्यात मांडलेला जे विषय आहे ते एकदा आपण सर्वांनी समजून किंवा अभ्यासून त्या ठिकाणी घ्यावा, कारण त्याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले गेलेले आहेत। पुढचा प्रश्न, नवनीत हा जो काही संपादित काव्यग्रंथ कोणत्या शतकात प्रसिद्ध झाला? तर 19व्या शतकामध्ये नवनीत हा जो काही संपादित काव्यग्रंथ त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आपल्याला सांगता येतो। 13वे शतक किंवा 18वे शतक किंवा 20वे शतक हे पर्याय बाकीचे चुकीचे असून 19वे शतक हा पर्याय
नवनीत हा संपादित काव्यग्रंथाचा आहे हे आपण लक्षात घ्यावं. पुढील प्रश्न, विद्रोह हा 1970 दशकातील दलित साहित्याचा जाहीरनामा कोणी प्रसिद्ध केला? तर विद्रोह हा 1970 दशकातील दलित साहित्याचा जो काही जाहीरनामा आहे तो जाहीरनामा नामदेव ढसाळ यांनी प्रसिद्ध केल्याचा आपल्याला सांगता येतो. जिथं की दया पवार असतील, राजा ढाले असतील किंवा अर्जुन डांगळे असतील, हे बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. आणि विद्रोह हा 1970 दशकातील दलित साहित्याचा जाहीरनामा नामदेव ढसाळांनी त्या ठिकाणी प्रसिद्ध केल्याचं आपण सांगू शकतो. पुढीलपैकी आत्मकथने कालानुक्रमानुसार लावा अशा पद्धतीचा एखादा प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे जी काही एकूण आत्मकथन आहे याची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर अधिकची माहिती दिलेली आहे. परंतु उपरा असेल, उचल्या असेल, गबाळ असेल, मुक्काम पोष्ट देवाचे घोटणे असतील, हे सर्व जे काही आत्मचरित्र, अतिशय गाजलेली आत्मचरित्र, ही आपण उपलब्ध झाली तर एकदा वाचावीत. त्याचं कारण असं, कारण ही वाचल्याच्या नंतर आपल्याला एकूणच दलित आत्मकथनांची जी काही स्वरूप आहे किंवा रचना आहे, कशा पद्धतीची त्याची बदल होत गेला हे लक्षात येईल. आता इथं तुम्हाला कालक्रमानुसार हा ग्रंथ विचारले आहेत आणि म्हणून यांचा कालक्रमानुसार हा ग्रंथ उपरा, उचल्या, गबाळ, मुक्काम पोष्ट देवाच्या घोटण्या अशा पद्धतीचा आहे. आणि म्हणून बाकीचे जे काही पर्याय आहेत ते बाकीचे पर्याय चुकीचे ठरतात. आणि तिसरा जो काही क नंबरचा पर्याय या ठिकाणी, पहिल्यांदा उपरा आहे, त्याच्यानंतर उचल्या आहे, त्याच्यानंतर गबाळ आहे, आणि शेवटी देवाचे घोटणे, मुक्काम पोष्ट देवाचे घोटणे, म्हणजे वरील पद्धतीनेच हे सर्व उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध लेखन विषयक नियमासानुसार लिहिलेला आहे? तर दुष्काळ पीडित हा जो काही इथं अनुसरण आहे, तर हे इथं अनुसरण आहे हा दुष्काळ पीडित हा शब्द या ठिकाणी बरोबर, बाकीचे जे काही शब्द आहेत ते शुद्धलेखनानुसार बरोबर नाहीत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला उतारा वाचून काही खालील प्रश्नांची उत्तरे द्या. उतारा अगदी सोप्या पद्धतीने विचारला असतो, परंतु बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी कधी कधी व्यंग्यातही लक्षात घ्यावा लागतो. विशेषतः आपल्या मराठी भाषेच्या ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस शब्दाच्या ज्या त्रिविध शक्ती आहेत तिथं अभिधा म्हणजे जो शब्द उच्चारला त्याचा अर्थ त्या ठिकाणी अपेक्षित नसतो, तर लक्षात किंवा व्यंग्यातही त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आता हा जो काही प्यारा आहे ज्याच्यामध्ये कारणामक अनेकता हे तत्व मान्य केल्यास ललित वाङ्मय हे खऱ्या जगाला विसरण्याकरिता आहे, खऱ्या जगात हे सुख मिळत नाही ते कल्पनासृष्टीच्या मनोराज्यात तरी उपभोगूया अशा भावनेने शेविले जाते, ते केवळ आनंदाकरिता असते, ती एक प्रकारची क्रीडा आहे, ती अफू आहे, इत्यादी प्रोफेसर फडके प्रभृतींच्या मतांचाही एकांगीपणा दिसून येईल. विशिष्ट व्यक्तींच्या मनोवस्थेला ही उपपत्ती बरोबर लागू पडेल, ती सर्वत्र सर्वदा आणि सर्व व्यक्तीच्या बाबतीत लागू पडेल असे नाही. इतर उपपत्तीचे असेच आहे, मौज अशी आहे की वाङ्मयाला क्रीडा ठरविणाऱ्या प्रोफेसर फडक्यांनी प्रतिभा साधन नामक आपल्या सुंदर ग्रंथात भाषाशैलीविषयी लिहिताना लेखकाला अंतकरण असले तरच त्याला उत्तम भाषाशैली साध्य करता येईल असे म्हटलं. असे हे जे काही महत्त्वाचं अंडरलाईन केलेलं जे विधान आहे ते आपण बाजूला लिहून घ्यावं, कारण बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचा प्रश्न हे मत कुणाचं आहे अशा वेळेस आला त्यावेळेस नाशिक फडकेंचे हे मत आहे लेखकाला अंतकरण असले पाहिजे तरच त्याला उत्तम भाषाशैली साध्य करता असे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि वाङ्मय म्हणजे केवळ क्रीडा नव्हे असे सूचित केले आहे. मला वाटते याच प्रकरणात त्यांनी विचार सौंदर्याचा उल्लेख केला आहे. हे सौंदर्य विचारांच्या मांडणीचे असून ते त्यांच्या गहन तत्वावर अवलंबून नाही असे ते म्हणतील. अपक्व किंवा अयथार्थ विचारांच्या मांडणीचे असून ते त्यांच्या गहन तत्वावर अवलंबून नाही असे ते म्हणतील. अपक्व किंवा अथयार्थ विचारांची मांडणी अयथार्थ विचारांची मांडणी किती सुंदर केली तरी तिने ललित वाङ्मयाचे वाङ्मयाचे आनंद हे जे काही ध्येय ते परिपूर्णतेने साध्य होईल काय. आणि दोन ललित कृती तर मांडणीसारखी सुंदर आहे आणि विचारांच्या गहनतेत मात्र मूल्यभेद आहे, तर या ललित कृतीच्या मूल्य मीमांसेत अधिक गुण गहन विचारात्मक कृतीला प्रोफेसर फडके देणार नाहीत काय. तसेच कलेचे ध्येय आनंद हे ठरल्यावर या आनंदामध्ये माथी किंवा विष कालवणारा भाग ललित वाङ्मयात येणे अप्रशस्त अर्थात नैतिकदृष्ट्या आनंदाला कलुषित किंवा शलभित करणारा भाग ललित
कृतीला गणत्व आणणारा गौणत्व आणणारा आहे हे देखील प्रोफेसर फडके यांनी मान्य करण्यास हरकत नसावे. ज्ञानप्रिय, नीतिप्रिय, कलाप्रिय असे मनाचे तीन भाग आपण मानतो, पण हे विभाग सोयीसाठी कल्पलेले आहेत एवढेच. वास्तविक ते विभाग विभिन्न नाही तर अनन्य सापेक्ष अनन्य संसारक अनन्य संसारक आहेत या अर्थात एका विभागाचा किंवा अंगाचा विचार करताना इतर अंगाकडे सोयीसाठी दुर्लक्ष करणे वेगळे आणि दुसऱ्या अंगांना दुखापत झाली व हाय हाय असे उद्गार तोंडातून बाहेर पडू लागले तरी त्या अंगावर बेफिकीर वत्तीने आणि जाणून उमजून प्रहार करीत राहणे निराळे. आता एवढी मात्र गोष्ट खरी की मनाच्या संसारात केलेला नीतीला आणि सत्याला एकत्र नांदावायचे आहे आणि त्याची पूर्ण अवस्थेतील ध्येय सुसंवादी असले तरी अपूर्ण अवस्थेतील ध्येय विशिष्ट मर्यादेवर विसंवादी होऊ लागतात तेव्हा होता होईतो त्यांनी आपल्या क्षेत्राबाहेर फारसे पाहू नये आणि आपण बरे आणि आपला मार्ग बरा अशी वृत्ती स्वीकारावी. तसे शेजार धर्म म्हणून होता होईतो दुसऱ्याशी जुळवून घ्यावयाचे निदान जाणून जुळून त्याला दुखवायचे नाही. यदा कदाचित दुखवावे लागते तर अगतिक स्थितीत व दुःखी कष्टाने अंतकरणाने क्षमा यासनापूर्ण आणि शक्य तेवढ्या अल्प प्रमाणात दुखवायची अशी वृत्ती स्वीकारल्यास कला लालसेला नीतिप्रियतेला आणि सत्य जिज्ञासेला सर्वांनाच हे धोरण हितावय आणि भूषणावय अशा पद्धतीचा प्यारा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो आणि त्यावर 5 प्रश्न असतात. हे अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न असतात ज्याच्यामध्ये ललित वाङ्मयाच्या कोणत्या प्रयोजनावर प्रतिवाद या उतारात केला आहे तर केवळ आनंद. अजो काही घटक आहे ज्याच्यामध्ये उद्बोधन मत परिवर्तन नीती प्रकार नाही. दुसरा, प्रतिभा साधन या ग्रंथात प्रोफेसर फडके यांनी पुढीलपैकी कशाची चिकित्सा केली आहे तर सुंदर भाषाशैली याची चिकित्सा प्रतिभा साधन या ग्रंथात प्रोफेसर फडके हे करताना आपल्याला दिसून येतात. विचारांची मांडणी आणि त्याची गहनता याचा विचार केव्हा अपरिहार्य ठरतो तर ललित कृतीचा आस्वाद यथार्थतेने घेताना विचारांची मांडणी आणि त्याची गहनता हा विचार अपरिहार्य ठरताना दिसतो. शेवटी तर 2 प्रश्न या ठिकाणी पाहणार ज्याच्यामध्ये मनाचे 3 विभाग कोणते याच्यामध्ये ज्ञानप्रिय, नीतिप्रिय व कलाप्रिय हे मनाचे 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगितलेले दिसून येतात. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, कला, नीती आणि सत्य त्याचे स्वरूप कसे असते तर परस्पर पूरक असे कला, नीती आणि सत्य याचे स्वरूप असलेले आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्रश्नांच्या माध्यमातून आपण अजूनही व्हिडिओतून माहिती पाहणार आहोत. परंतु आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांनाही चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी. मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.